विठ्ठल दत्तात्रय घाटे, कवी, ललित लेखक, शिक्षणशास्त्रज्ञ, शालेय वाङ्मयाचे लेखक, यांचा जन्म 18 जानेवारी 1895 झाला, तर मृत्यू 3 मे 1978 रोजी झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 36वे अहमदाबाद येथे भरलेल्या 1953 या सालच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. मराठी लेखक, कवी, शिक्षणतज्ज्ञ वि द घाटे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील घोसपुरी या गावी झाला. त्यांच्या आजोबा कोंडो रानोजी हे प्रार्थना समाजाचे पुढारी होते. प्रसिद्ध कवी दत्त हे त्यांचे वडील. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरला व माध्यमिक तसेच उच्च शिक्षण इंदूर येथे झाले. मुंबई व लंडन येथील शिक्षणशास्त्राच्या पदव्या त्यांनी मिळवल्या. मुंबई इलाख्याच्या विविध अधिकार पदावर नोकरी करून शेवटी शिक्षण उपसंचालक या पदावरून ते निवृत्त झाले. ते 1950 साली त्यांनी शालेय पुस्तके, शैक्षणिक ग्रंथ, कविता, व्यक्तिचित्रे, ललित निबंध, आत्मवृत्त, नाटक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. शिक्षण आणि व्यवसाय यांच्या निमित्ताने महाराष्ट्र, मालवा, गुजरात, कर्नाटक अशा विविध प्रदेशात तसेच परदेशातही वास्तव्य घडल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाला बहुरंगीपणा आला. त्यांच्या जीवनविषयक व्यापक आणि समृद्ध जाणीवांचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. प्रथम मधुकर या टोपण नावाने ते कविता करत. मधु माधव हे 1924 साली प्रसिद्ध या संग्रहात माधव जुलियनबरोबर त्यांच्याही कविता संग्रही झालेल्या आहेत. नाट्यरूप महाराष्ट्र 1936, नाना देशातील नाना लोक 1933, ही शालेय पुस्तके, काही म्हातारे व एक म्हातारी 1939, पांढरे केस हिरवी मने 1959 हे व्यक्तिचित्रांचे संग्रह. मनोगत 1966, विचार विलसते 1973 आणि ललित आणि वैचारिक निबंधाचे संग्रह असे दिवस असे होते 1961 यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्यांची ग्रंथसंपदा विशेष उल्लेखनीय आहे. याशिवाय टीचिंग ऑफ हिस्ट्री 1938, इतिहासशास्त्र आणि कला 1958, यशवंतराव होळकर नाटक 1962, बाजी व डॅडी ही नाटिका 1964, तांबडं फुटलं 1969 ही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. त्यांचे पुष्कळसे लेखन स्वांत सुखाय झालेले आहे. त्यात उत्कटपण, दिलखुलास व्यक्तिमत्व, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ आणि अभिजात रसिकता याचा त्यात मिलाप झालेला दिसतो. त्यांची गद्यशैलीही सुटसुटीत, रसपूर्ण आणि लयदार आहे. 1953 साली अहमदाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचे वयाच्या 83व्या वर्षी पुणे या ठिकाणी निधन झाले. असे ते विठ्ठल दत्तात्रय घाटे होत. धन्यवाद.